आज आपण आयता लेखाशी संबंधित काही उदाहरणे पाहू विनीताला जाणून घ्यायचे होते की तिच्या गावात साक्षर व्यक्ती किती आहेत हे जाणून घेण्यासाठी विनिताने गावामध्ये सर्वेक्षण केले सर्वेक्षणातून मिळालेली माहिती विनिताने वारंवारता वितरण सारणीत म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये लिहिली तुम्ही ही माहिती आयतालेखाच्या रूपात म्हणजे हिस्टोग्रॅमच्या रूपात मांडू शकता का दिलेल्या तक्त्यात सर्व वर्गाचे म्हणजे क्लास इंटरव्हलचे वर्गांतर म्हणजे क्लास विड्थ समान नाही येथे आपल्याला लांबीमध्ये योग्य तो बदल करावा लागेल जेणेकरून आयतांचे क्षेत्रफळ वर्गाच्या वारंवारतेशी समप्रमाणात होईल यासाठी सर्वात आधी प्रत्येक वर्गाचे वर्गांतर काढून घेऊ आणि किमान वर्गांतर म्हणजे लोएस्ट क्लास विड्थ निवडू जसे की येथे आपण दहा निवडू आता आपण आयतांच्या लांबीमध्ये अशा प्रकारे बदल करू जेणेकरून ते वर्गांतर दहाशी समान होईल यासाठी आपण प्रत्येक वर्गाच्या वारंवारतेला त्यांच्या वर्गांतराने भागून किमान वर्गांतर दहा निगुणू अशा प्रकारे वय वर्ग दहा ते वीससाठी साठी आयताची लांबी असेल तीनशे साठ भागिले दहा गुणिले दहा बरोबर तीनशे साठ कारण वर्ग दहा ते वीसचे वर्गांतर आधीपासून दहा आहे म्हणून आयतांच्या लांबीत कोणताही बदल झाला नाही याच प्रकारे आपण सर्व वयवर्गांच्या आयताची लांबी काढूया आता आपण एक्स अक्षावर वय वर्ग दाखवू तर वाय अक्षावर साक्षर व्यक्तींची संख्या दाखवू यासाठी आपण एक्स अक्षावर एक एकक अक बरोबर दहा वर्षे घेऊ तर वाय अक्षावर एक एकक अक बरोबर चाळीस व्यक्ती घेऊ कारण आपण एक्स अक्षावर दहापासून सुरुवात करत आहोत म्हणून या प्रकारे एक निकुंज म्हणजे किंग चिन्ह काढू जे आपल्याला दाखवते की आपण शून्यपासून दहापर्यंतच्या संख्या दाखवल्या नाहीत आता आपण वय वर्ग दहा ते वीससाठी आयताची रुंदी दहा आणि आयताची लांबी तीनशे साठ घेऊन आयत काढू याच प्रकारे आपण सर्व वयोवर्गांसाठी योग्य रुंदी आणि लांबी घेऊन आयत काढू अशा तऱ्हेने आपण आयतालेख पूर्ण करू अशा प्रकारे आपण दिलेली माहिती आयतालेखात लिहिली आहे पुढील उदाहरण श्रुती एक बातमीदार आहे वर्तमानपत्रात बातमी छापण्यासाठी श्रुतीने दोन हजार सहा वर्षांपासून दोन हजार बारा वर्षांपर्यंतच्या द्रवरूप पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी चौदा पूर्णांक दोन के जीसाठी झालेल्या किंमतींमधील बदलांचा अभ्यास केला मिळालेली माहिती अशा प्रकारे आयतालेखाच्या रूपात लिहिली गेली आणि वर्तमानपत्रात बातमी छापली आता तुम्ही हा आयतालेख वाचून खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या येथे दाखविले गेले की आयतालेख वेगवेगळ्या वर्षात एलपीजीच्या किंमतीत झालेला बदल दर्शवितो ज्यात एक्स अक्षावर वर्ष आणि वाय अक्षावर एलपीजी चौदा पूर्णांक दोन के जी ची किंमत लिहिली आहे येथे प्रत्येक वर्गाचे वर्गांतर एक वर्ष म्हणजे समान आहे तसेच वाय अक्षाचे माप आहे एक एकक एक एक बरोबर शंभर रुपये तुम्ही सांगू शकाल का की दाखवलेल्या आलेखात अशी किती वर्ष आहेत जेव्हा द्रव पेट्रोलियम गॅस म्हणजे ची किंमत पाचशे रुपयांपेक्षा कमी आहे येथे आपण पाहू शकतो द्रव पेट्रोलियम गॅस ची किंमत दोन हजार सहा ते दोन हजार सात दोन हजार सात ते दोन हजार आठ आणि दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या वर्षांमध्ये पाचशे येथे प्रत्येक वर्गांतर एक वर्ष आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की एल पी जी किंमत तीन वर्षांसाठी पाचशे रुपयांपेक्षा कमी आहे तुम्ही सांगू शकाल का की वर्ष दोन हजार सातच्या तुलनेत दोन हजार आठ मध्ये एल पीजीच्या किमतीत किती टक्के वाढ म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज झाली येथे दोन हजार आठमध्ये एल पी जीची किंमत चारशे वीस आहे आणि दोन हजार सातमध्ये एल पी जीची किंमत तीनशे चाळीस आहे अशा तऱ्हेने दोन हजार सातपासून दोन हजार आठ वर्षांपर्यंत एल पीजीच्या किमतीत ऐंशी रुपयांची वाढ झाली ही वाढ तीनशे चाळीसवर झाली आहे म्हणून आपण तीनशे चाळीस मानू या प्रकारे एलपीजीच्या किंमतीत तेवीस पूर्णांक पाच तीन टक्के वाढ झाली आयतालेख पाहून किती वर्ष एलपीजीची किंमत पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत आहे ते काढा आलेखात वर्ष दोन हजार नऊ ते दोन हजार दहा दोन हजार दहा ते दोन हजार अकरा वर्गांमध्ये एलपीजीची किंमत पाचशे ते आठशेच्या मध्ये आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की दोन वर्षांपर्यंत ची किंमत पाचशे ते आठशे रुपयांच्या मध्ये आहे आता तुम्ही व्हिडिओ थांबवून दिलेल्या माहितीवरून एक आयतालेख बनवण्याचा प्रयत्न करा आज आपण आयतालेखाशी निगडीत काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहू